पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीलिव्ह ऍप. निर्णय घ्यायला अमुककडे उद्यापर्यंतचा वेळ आहे. तो योग्य तो निर्णय घेईल. हो, मी म्हटलंय त्याला तसं. नाही नाही, तू ना, तू काही म्हणूच नकोस. तू हेच म्हणणार की तू सईशी लगीन कर. अरे एवढा मी चांगुलपणा बरा नाही. बस तिचे डोळे पुसत ती दाखवते तुला सुरा. हे बघ, तू तुझं मन मोठं केलंस, अमुकला लग्नाला तयार केलंस. हा, आता बस की थांब. आता अमुकला त्याचा निर्णय स्वतः घेऊ देत, आणि तो बी कुणाच्या बी दडपणा बिगर, अगदी तुझ्या सुद्धा. हे बघ, आपली काळूमयी आहे ना, ती अमुकला मार्ग दाखविलस की नाही. तू काळूमयीच्या कसोटीला खरी उतरलीस, आता अमुकची बारी. वय, आणि तुझं आणि अमुकचं लगीन काळूबाईच्या इच्छेनं झालंय. आता तीच ठरवल की तुझं लगीन टिकवायचं का नाही. आणि आमची खात्री आहे, ही रेशीमगत तुटणारच नाही. बरं ठीक आहे, मी या बाबतीत अमुकला काहीच सांगणार नाही. त्याचा जो काही निर्णय असेल तो मान्य आहे मला, पण विराटचं काय. काळूबाईने माझ्या हातून देवळाचे दरवाजे उघडून घेतलेत खरं, पण त्यामुळे विराट डिवचला गेला. आणि आता मला भीती ही वाटते की विराट पुन्हा देवळाचे दरवाजे बंद करण्याचा आटोकाट प्रयत्न करेल. सापडला दरवाजा बंद करायचा मार्ग, सापडला देवळाचा दार बंद करायचा मार्ग सापडला. आता तुम्ही दोघे येणार माझ्या पायाशी. काळूबाई, गप कशा पाय रडतीस एवढी? हा, तू शेवटचं सांगितलंयस ना त्यांना. मग थांबूया, बघू उद्यापर्यंत काय होतंय ते. पण मग लग्नाला तयारच नाही झाला तर? जर त्याची इच्छा असती तर त्याला अल्टिमेटम द्यायची गरजच लागली नसती आपल्याला. अगं, तू कशा पाय धीर सोडतीयेस? आम्ही दोघं आहोत ना तुझ्या पाठीशी. हे बघ सई, काय बी झालं ना तरी तुझं आणि अमोघ भाऊजींचं लग्न आम्ही लावून देऊ. बघ, आणि एकदा का लग्न झालं, तुम्ही दोघांनी बी डायरेक्ट मुंबईला निघून जायचं. इथं मागे वळून बघायचं बी. त्या आर्याचं काय करायचं आहे ते आम्ही बघतो. काय म्हणते वय? एकदा का तुम्ही दोघं मुंबईला गेलात ना की समजे प्रश्नच मिटतो. आता ती आर्या सतत डोळ्यासमोर येत असते ना, म्हणून हे समजं घडतंय. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीलिव्ह ऍप.